स्टैंडर्ड फर्स्ट इंग्लिश यूनिट 3 थर्ड लेसन टोटो द हेन. टोटो टोटो हे हेनचं नाव आहे. हेन म्हणजे कोंबडी. रहीश हॅड अ पेट म्हणजे रहीश नावाचा मुलगा आहे आणि त्याच्याकडे एक पेट आहे. पेट म्हणजे आपल्याला माहिती आहे आपण डॉग. आय हॅव अ पेट. इट वॉज अ डॉग. आपण असं एसे केलेलं आहे. तर पेट म्हणजे काय? पाळीव प्राणी. तर रहीशकडे पण एक पेट होतं पण ते काय होतं? इट वॉज अ ब्लॅक हेन. काळ्या कलरची ती कोंबडी होती. हर नेम वॉज टोटो. त्या कोंबडीचं नाव काय होतं? टोटो. टोटो लिव इन अ कूप. COOP कूप. ज्याच्याखाली मी अंडरलाईन करते ते हार्ड वर्ड्स आहे. कूप म्हणजे जिथे आपण कोंबड्या ठेवतो. मराठीमध्ये त्याला खुराडे म्हणतात. म्हणजे जिथे आपण कोंबड्यांची राहण्याची जागा करतो. म्हणजे टोटो कूपमध्ये राहायची. टोटो वॉज अ व्हेरी स्मार्ट हेन. टोटो खूप स्मार्ट हेन होती म्हणजे खूप हुशार. रहीश यूज टू गिव फूड टू हर एव्हरी डे अँड प्ले विथ हर. रहीश तिला नेहमी दाणे द्यायचा म्हणजे खाण्यासाठी नेहमी दाणे द्यायचा, तिच्याशी खेळायचा. दे बिकेम अ गुड फ्रेंड. ते खूप चांगले फ्रेंड्स बनले होते. व्हेन टोटो लेड अँड एग. जेव्हा टोटोनी एग्स दिले म्हणजे अंडी दिली. व्हेन WHEN व्हेन म्हणजे जेव्हा. शी यूज टू मेक अ स्पेशल साऊंड. स्पेशल स्पेशल म्हणजे एक विशिष्ट ती आवाज करायची. साऊंड म्हणजे आवाज. कोणता आवाज करायची ती? कॉक कॉक कॉक. शी यूज टू मेक अ स्पेशल साऊंड कॉक कॉक कॉक. देन रहीश केम आउट अँड फेड टोटो अँड टूक द एग फॉर हिम. आणि तो कॉक कॉक आवाज आल्यानंतर रहीश एकदम बाहेर यायचा, तिला खाऊ घालायचा आणि ते अंडे स्वतःसाठी घ्यायचा. वन नाईट रहीश वॉज स्लीपिंग इन द बेड. एका रात्री काय झालं? रहीश झोपलेला होता. ही हर्ड द स्पेशल साऊंड ऑफ टोटो. आणि त्याला तिचा तो स्पेशल साऊंड ऐकायला आला, कॉक कॉक कॉक. रहीश केम आउट फ्रॉम द हाऊस. तो घराच्या बाहेर आला. टोटो रॅन टू रहीश अँड पेक हिज लेग. पेक पेक म्हणजे असं टोचा मारणे. म्हणजे टोटो लगेच बाहेर आली रहीशला बघितल्यावरती, धावत आली आणि त्याच्या पायाला ती टोचा मारू लागली. रहीश लुक अराउंड टू सी व्हॉट हॅपन. रहीशने इकडे तिकडे बघितलं की काय झालं आहे. ही स्मेल समथिंग बर्निंग. स्मेल्ट SMELT स्मेल्ट म्हणजे वास येणे आणि BURNING बर्निंग म्हणजे जळण्याचा. त्याला काहीतरी जळायचा वास आला. ओ माय गॉड द कूप इज ऑन फायर. म्हणजे त्या खुराड्यालाच आग लागलेली होती. कूपलाच आग लागलेली होती. ही शाउटेड द कूप वॉज इन अ मेस. त्यांनी ओरडायला सुरुवात केली की खुराड्याला आग लागली आहे, खुराडे संकटात आहे. म्हणजे खुराडे अडचणीत आहे. MES मेस म्हणजे संकट किंवा अडचण. रहीश रॅन टू द टॅप ऑफ वॉटर अँड टूक द पाईप. रहीश धावतच टॅप. टॅप म्हणजे काय? नळ. नळाजवळ आला आणि त्याने पाईप घेतला. दॅन ही शॉवर द वॉटर अँड पुट ऑन द फायर. आणि त्याने ती पाईपाच्या साह्याने त्या आगीवर शॉवर केला. FIRE फायर म्हणजे आग आणि शॉवर म्हणजे पाणी घालणे. दॅन रहीश बेंट अँड पिक अप टोटो. मग रहीश खाली वाकला आणि त्याने टोटोला उचलून घेतलं. BENT बेंट म्हणजे खाली वाकणे. पिक म्हणजे PICK पिक म्हणजे उचलणे. यू स्मार्ट हेन माय डिअर फ्रेंड. म्हणजे तू किती स्मार्ट आहे, किती हुशार आहे माझी कोंबडी, माझी प्रिय मैत्री. यू हॅव सेव माय फार्म. तू आज माझं फार्म वाचवलं. SAVE सेव म्हणजे वाचवणे आणि FARM फार्म म्हणजे शेत. सेड रहीश. टोटो हॅपीली रिप्लाय. आणि टोटोने लगेच त्याला रिप्लाय दिला म्हणजे उत्तर दिलं. टू रहीश काय उत्तर दिलं तिने? कॉक कॉक कॉक. इथे पण काही वर्ड्स आहेत ते सगळे हार्ड वर्ड्स म्हणून आहेत. ते हार्ड वर्ड्स म्हणून लिहायचे आहेत. PET पॅट, HEN हेन, WENT वेंट, COOP कूप, LIVED लीव, EVERY DAY एव्हरी डे शाऊट, PIPE पाईप, SMART स्मार्ट, FED फेड, BURNING बर्निंग, TAP टॅप, EGG एग, BED बेड, FIRE फायर, FARM फार्म.
तो हे हार्डवर्ड्स आहे आणि इथे मी काही जिथे तुम्हाला अंडरलाइन्स केलेली आहे ते सुद्धा हार्डवर्ड्स आहे आणि त्यांचे मी शिकवताना तुम्हाला त्यांचे प्रत्येकाचे मीनिंग सांगितलेले आहेत, तर हे पण हार्डवर्ड मध्ये लिहायचे आहेत। आता आपण क्वेश्चन आंसर बघूया। इथे क्वेश्चन आंसर्स मध्ये तुम्हाला फिलअप्स दिलेले आहेत। टोटो वॉज अ डॅश हेन, तर टोटो वॉज अ व्हेरी स्मार्ट हेन, हे आन्सर आहे। रहीश यूज टू गिव डॅश टू टोटो, म्हणजे रहीश काय द्यायचा टोटोला? रहीश यूज टू गिव फूड टू टोटो, म्हणजे फूड म्हणजे जेवण द्यायचा तो तिला। टोटो लेड अँड डॅश, टोटोनी काय दिले? ई डबल जी, एग, अंडे। टोटो हॅपीली रिप्लाय, टोटोनी अगदी हॅपीली रिप्लाय दिला, म्हणजे अगदी आनंदात उत्तर दिलं। काय उत्तर दिलं तिने शेवटी? कॉक कॉक कॉक। तर हे तुमचे ज्या फिलअप्स आहेत ह्यासुद्धा तुम्हाला फाय फाय टाईम लिहायचे आहेत आणि हार्डवर्ड्स पण फाय फाय टाईम लिहायचे आहेत।